वृक्ष लागवडीसाठी पावसाळा ऋतू हा अनुकूल ऋतू मानला जातो. याच दिवसात प्रशासनासह अनेक सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय इत्यादींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. अशाच वृक्ष लागवडीसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी शासनामार्फत वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात येत असतं. यंदा नागपूर जिल्ह्यातील 15 रोपवाटिकेंच्या माध्यमातून सुमारे 12 लाख रोपे तयार करण्यात आली असून ती शासनाच्या वतीने सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण आता सर्वजण जाणताय की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्यात वृक्ष लागवडीला फार महत्त्व असते. वृक्ष लागवडीमध्ये सर्वसामान्य जनता आहे, NGO आहे, सामाजिक संस्था आहे, विविध शाळा महाविद्यालय हे हिरिरीने सहभागी होत असतात आणि सर्वसामान्य लोकांना याच्यात सहभागी करून घेण्यासाठी दरवर्षी शासनामार्फत वन महोत्सव राबवला जातो. आता सध्या वन महोत्सव सुरू आहे. 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सव राबवला जातो आणि सर्वसामान्य नागरिकांना वृक्षा लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासन दरवर्षी सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करून देतात. जर नागपूर जिल्ह्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर नागपूर जिल्ह्यामध्ये आमच्या 15 रोपवाटिका असून त्या 15 रोपवाटिकांमध्ये 12 लाख रोपं तयार आहेत. सवलतीच्या दरांमध्ये रोपं द्यायचे म्हटलं तर आमच्याकडे जंगली प्रजाती जसं की आवळा, बेहडा, हिरडा, कडुलिंब, शिसू किंवा काही टिम्बर स्पेसीज आहे इत्यादी जंगली प्रजाती आमच्या रोपवाटिकांमध्ये तयार आहे. आणि सर्वसामान्य ए ग्रेडचं रोप आहे त्याची किंमत 20 रुपये आहे, बी ग्रेडचं रोप आहे त्याची 12 रुपये आहे आणि सी ग्रेडचं रोप आहे त्याची 10 रुपये किंमत आहे. अशा वेगवेगळ्या ग्रेडेशननुसार सवलतीच्या दरात रोपं आमच्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की या वन महोत्सव या पावसाळ्यात सर्वांनी हिरिरीने वृक्ष लागवडीमध्ये भाग घ्यावं आणि प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याचं संगोपन देखभाल करावं आणि आपली जी पृथ्वी माता आहे तिला हिरवागार करण्यास सहकार्य करावं. जसं की वन महोत्सवचा GR आहे त्याच्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी सवलतीच्या दरात आमच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेमध्ये रोपं उपलब्ध आहेत. नागपूर जिल्ह्याचं उदाहरण घ्यायचं तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमच्या सामाजिक वनीकरणच्या रोपवाटिका आहे आणि तिथं सवलतीच्या दरात ही रोपं उपलब्ध आहे. शेतकरी बंधूंसाठी साग आणि बांबू ही रोपं देखील आमच्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत आणि शाळांसाठी प्रति रोप 1 रुपये याप्रमाणे सवलतीच्या दरात रोपं दिली जाते. नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये आमच्या 15 नर्सरी आहेत आणि सर्वांना विनंती करते की त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी आमच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या ज्या रोपाटिका आहेत तिथं जाऊन त्यांनी आमच्या रोपाटिकांना भेट द्यावी आणि तिथून सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध करून घ्यावी. आपण आता कोविडच्या भयान परिस्थितीतनं बाहेर निघालेलो आहोत त्याच्यामुळे ऑक्सिजनचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की प्रत्येकाने या पावसाळ्यात 1 रोप लावावं आणि त्याचं संगोपन देखभाल करावं जेणेकरून आपण स्वतःसाठी ऑक्सिजन निर्माण करू शकतो. वृक्ष लागवडीसह त्या वृक्षांच्या वाढीसाठी प्रत्येक नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन वृक्षांचे संगोपन आणि जतन व्हावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.